आणि पुण्यातील महिला सरपंचाला मारहाण केल्याच्या मुद्द्यावरून भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवल्यानंतर आता राष्ट्रवादीनं भाजप खासदाराच्या सुनेला कुटुंबियांकडूनच धोका असल्याचा आरोप केलाय. वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेला कुटुंबियांकडून मारहाण होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलाय. त्यासाठी त्यांनी खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांचा एक व्हिडिओ ट्विट केला. खासदार तडस यांच्या सुनेला न्याय देण्यासाठी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधल्याचं चाकणकर यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. दरम्यान रुपाली चाकणकरांनी ट्विट केलेला व्हिडिओ नेमका काय आहे तो आपण पाहूया. मी पूजा रुपाली ते चाकणकरांना मदत मागते. माझ्या जीवाला धोका आहे इथे, पण प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते. मी पूजा रुपाली ते चाकणकरांना मदत मागते. माझ्या जीवाला धोका आहे इथे, पण प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते. दरम्यान या सगळ्याबाबत रुपालीताई चाकणकर नेमकं काय म्हणतात, त्यांनी नेमके काय आरोप केलेत ते देखील आपण पाहूया. वर्ध्याचे भाजपचे खासदार आहेत रामदासजी तडस आणि त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचा मुलगा पंकज हे गेले अनेक दिवसापासून तिला मारहाण करतात आणि प्रचंड मानसिक त्रास सुद्धा देतात. त्याच्यामध्ये मला आवर्जून सांगायचे भाजपचे खासदार आणि त्यांचे कुटुंबीय आपण ज्या पद्धतीने या महिलेला मारहाण करताय, तिला त्रास देत आहे. आज तिची जर अवस्था पाहिली तर ती कोणत्याही मानसिक अवस्थेमध्ये नाही, ती बोलूही शकत नाही, ती ज्या पद्धतीने घाबरलेली आहे आणि तिला प्रचंड ताण या माध्यमातून आपल्याला जाणवतोय. त्याच्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपल्याकडे यापूर्वी त्यांनी जी काही तक्रार केली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने किंवा आत्तासुद्धा आपण तिच्या समवेत आहात, तिची तक्रार नोंद करून घ्यावी आणि आरोपींवरती कडक कारवाई करावी. त्यामुळे रुपाईताई चाकणकर यांनी हे सगळे आरोप केलेले आहेत. या सगळ्याबाबत आम्ही भाजपचे खासदार रामदास तडस यांची सुद्धा बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ते जेव्हा प्रतिक्रिया देतील ही प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. दरम्यान भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवल्यानंतर आता राष्ट्रवादीनं देखील भाजप खासदाराच्या सुनेला कुटुंबियांकडून धोका असल्याचा आरोप केलेला आहे. वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेला कुटुंबियांकडून मारहाण होत असल्याचं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हणत एक व्हिडिओ ट्विट केलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.